मन मंदिरा गजर भक्तीचा। अचक सुय मला डोळे नाहीयेत, पण मी डोळे घेऊन का आलो? तर भक्त राजाला बघण्याकरता डोळे घेऊन आलो। काय गंमत आहे, काय आनंद आहे। अरे हा संप्रदाय आणि हे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज कळले पाहिजे। उगीच आपलं काहीतरी सांगत बतायचं, कुणी चुकीचं सांगतं असं म्हणत नाही आहे, पण मला एकच सांगायचं आहे, समाजाला ज्याची गरज आहे, ज्याची आवश्यकता आहे ते सांगा। कुणाला ब्रह्मज्ञानापासून नटलंय व्यवहार सांगू का? नवऱ्यानी 100 तोळ्याचे दागिने घातले काय, 1000 तोळ्याचे दागिने घातले काय, आणि सोन्याचं टोपण केलं काय, पण प्रेमाचा एक शब्द नाही, तर टोपण केलं तरी गटरात फेकलं तरी बरोबर आहे। माझं बोलणं कळलं का? लग्नाला गेले होते, तिची मैत्रीण दागिने घालून आली होती अंगावर, नवऱ्याला सहजच वाटलं की हिला वाटलं असेल नाही का की आपल्या अंगावर काही नाही, बालपणची मैत्रीण। घरी आल्यावर म्हणाला, अगं तुझ्या मैत्रिणीच्या अंगावर दागिने खूपच होते, सुंदर दागिने होते, तुला काही कधी वाटलं नाही का गं की आपल्यालाही असावेत? खरं सांगू का? म्हणाली, मला नाटकी बोलता येत नाही, स्त्री म्हणून वाटलं, पण पत्नी म्हणून तुमच्यासारखा पती एवढा मोठा दागिना मिळाल्यानंतर आणखीन काय द्यायला पाहिजे? गेली 25 वर्ष संसार करताय, इकडे तिकडे कुठाकडे बघितलं नाही, माझ्या हातच्याशिवाय घास खाल्ला नाही, आणखीन कसलं सोनं, आणखीन कसलं दागिने? तिच्या अंगावर सोन्याचं कवच आहे, पण रात्री 2 वाजता घरी येतो, 3 वाजता घरी येतो, काय वेळेला 5 वाजता घरी येतो, तुम्ही 7च्या ठोक्याला येता, मी दार उघडायला जावं आणि तुम्ही दारात हजर असावं, यापेक्षा आणखीन सोन्याचे दागिने ते कोणते? कीर्तन कळतंय का माझं तुम्हाला? एक वेडा बरळतोय असं कीर्तन आहे का? काय प्रेम आहे, काय लागोनिया पाया आहे, काय भूमिका आहे, काय अवस्था आहे? अरे लागोनिया पाया, साध पाया पडायला कुणी तयार नसतात। सासू सासऱ्याच्या लग्न झाल्यावर एकदा कसं तरी पाया पडायचं, ते पुणेरी पुणेरी म्हणून नाही, सगळीकडे हीच पद्धत आहे। आता पुण्यात आहे म्हणून तुमचं नाव घेतलं का? मुंबईकर म्हणून पायावर डोकं ठेवून नमस्कार करणं ही चाल फक्त वारकरी संप्रदायातच आहे। म्हणून लागोनिया पाया, पायावर डोकं ठेवून मी बोलतोय, ही पद्धत दुसरीकडे कुठेच नाही, कोणाचं चुकलं नाही। हे बघा, आत्ताची बाई जरी असली की ती तिचं आईचं अनुकरण करते, तिने तिचं आईचं अनुकरण करणं, तिला असं वाटतं की हे पाया पडण्याची पद्धतच अशी आहे, आणि वारकरी संप्रदायाची वारी केल्यानंतर हां पाय करा पुढे, केले नाही तर पाय ओढून घेतो आणि पायावर डोकं टेकतो, असं आहे। पाया पडावे हे माझे भांडवल, असं आहे लागोनिया पाया, हे सुद्धा कळायला पाहिजे। आणि अजून एक त्याच्यातलं गंमत आहे, नुसतं पाया पडायचं नाही, वॉर्निंग देऊन पाया पडते बरं का? आता नको न पडू, तुला कोणी सांगितलं पाया? आणि तिचा अनुकरण तो करतो पाय पडतो बरं का? अरे पड की, माझे पाय ठेवलेले आहेत पड की, सासऱ्याला सांगते मामाजी पाय पडते बरं का? त्याला माहिती आहे पहिलं शेवटचं, कारण दुसऱ्या दिवशी अमेरिकेचं तिकीट बुक होतं। कला संपलं, कशाचं पाय पडणं? आणि हा अभंग बघा, आज जिवंत या क्षणाला, लागोनिया पाया याला अभंग म्हणावा। 450 वर्ष जरी झाली तरी तो जुना झाला नाही, आणि इथून पुढे चंद्र सूर्य आहे तिथपर्यंत हा कुणी अभंग म्हटला तरी तो ताजाच राहणार आहे।
नित्य नूतन राहणार आहे, कधी कमी जास्त होणार नाही। वारकरी संप्रदायानी या जगाला खूप शिकण्यासारखं शिकवण्यासारखं आहे आणि शिकण्यासारखं आहे, पण तो हळूहळू चाललेला आहे। नाही याच्यात चूक भी काही नाही आहे, जे शिष्टीत जातं ते शेवटपर्यंत टिकतं आणि आल्या आल्या एकदम वर चढतं आणि एकदम कुठेतरी धाड पडते आणि एका क्षणात भिक्षापती होतो। धाडकन वर गेलं आणि धाडकन खाली पडलं, त्यापेक्षा गर्भश्रीमंती असावी। माझं म्हणणं कळलं का? गर्भश्रीमंती याची त्याचा उपभोग घेतलेला आहे, त्याचा अभिमान वाटायचं काही कारण नाही आहे, मिजाज दाखवायचं काही कारण नाही आहे, त्या श्रीमंतीचा उपभोग घेतला आहे आणि हा उपभोग घ्यायला लागल्यानंतर त्याची मस्ती अंगात आली काय। म्हणून नीट लक्षात घ्या, नुसतं ज्ञान असून जमत नाही, मी देव आहे म्हणून जमत नाही, अहं ब्रह्मास्मी आहे म्हणून जमत नाही, ती भूमिका बाजूला सारावी लागते आणि नेणतेपणावर यावं लागतं। आणि नेणतेपणावर यावं आल्यानंतर मग कोणी कोणाच्या पाया पडतं हा प्रश्नच राहत नाही। जाणून नेणते करी माझे मन आणि तुझी प्रेम कुण देवोनिया, मग मी असेन व्यवहारी वर्तत जैसे जळात पद्मपत्र। जळामध्ये जसं पद्मपत्र असतं तसं मी व्यवहारामध्ये राहीन, कुणात अडकणार। आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात लागोनिया पाया। अरे बापरे, लागोनिया पाया, मला हात जोडू नका, तुमची कृपा आहे, मीच तुम्हाला हात जोडतो। बरोबर सहाला व्यासपीठावर आलो, 5-10 मिनटं इकडे तिकडे शिल्लक आहेत, तुम्ही माझ्याकडून करून घेतलं आणि तुकाराम महाराज तुम्हाला म्हणले, आता मी तुम्हाला म्हणतो लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, खरे तारी बोला मुखी नाम, पुष्कळ हास सांगण्यासारखा, इथेच पूर्ण विराम करतो, पुढचं चरण सांगून। लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला माझे पाय दाबा, नाही दुसरं काही करू नका, करे टाळी बोला मुखी नाम, टाळी वाजवून भगवंताचं नाम घ्या एवढंच तुमच्या कल्याणाकरता तुमच्या पायावर डोकं ठेवून मी सांगतो। कळलं का? हे दुसरं कोणी सांगू शकत नाही, आमच्या कल्याणाकरता पाया पडणारं जगच आहे। आता एवढे मोठ्या कोणाची जाऊ द्या, बोललं म्हणजे चुकीचं ठरतं, सध्या अवघड असतं बोलणं, कोणी कोणाच्या पाया पडावं लायकी सुद्धा नसतं। क्षमा करा मला, ज्याच्या तोंडाला वास येतोय त्याच्या जाऊन पाय लागतात कसं एक आमचं काम करा। बघून ठाकरे याचा काय करतो ते बघ, तुमची नजर असू द्या तुमच्या आशीर्वादाने। अरे काय, बाहेर आल्यानंतर एक शिव्या देतो, कळलं का तुम्हाला? अहो मग गेलास का? हा म्हणला काम करून घ्यायचं होतं, थोबडावर फेकले पाहिजे, सत्यवर आहे म्हणून म्हणला, खाली उतरू दे मग सांगतो त्याला। मी कशाकरता सांगतो, नीट लक्षात ठेवा, हे जग फार स्वार्थी आहे, आपलं काम करून घेण्याकरता कोणाच्याही पाया पडेल, पण तुमचं बरं व्हावं म्हणून तुमच्या पाया पडणारे फक्त ज्ञानोबा तुकोबा आहेत, दुसरं कोणीही तुमच्या पाया पडणार नाही। जसं बाप तुम्ही ऐकत नाही म्हटल्यानंतर वाटेल त्या थरात जाऊन रागवेल, कानफडात मारेल, पण शेवटी पायावर डोकं ठेवलं, तसं लागोनिया पाया विनवतो तुम्हाला,
ज्यांना माळ घालायची असेल त्यांच्या गाता बसणार आहे. एकादशीचा नित्यम बरं वाटतंय, जरा कीर्तन करता करता बरं वाटलं मला. कदाचित देवाने ते माझ्याकरता औषध नेमस्त केलेलं असेल की ज्याचं प्रिस्क्रिप्शन माझ्याजवळ सुद्धा नाही त्याच्याजवळच आहे. हातात विणा घेतला, नामस्मरण सुरू झालं की आपोआप देव बरं करत असतो हा अनुभव आहे. म्हणून माळ घालायचं यावं, दर्शनाकरता बसणार आहे, पण अंगावर पडायचं नाही, त्रास द्यायचा नाही. उद्याचं प्रवचन उद्या बरोबर होईल 7 ला 2 दिवस आणि शेवटी 3 दिवस कीर्तनं. आणि दुसरं महत्त्वाचं, उठू नका. दोन एक माणसं गडबड करतात, 2 मिनिट एकादशी आहे, 2 मिनटाकरता. मी एवढा थकून गेलेलो मनुष्य, माझ्या अंगात ताप असतानासुद्धा कीर्तन करतो आहे, तुम्हालासुद्धा त्याची पर्वा नाही. आणि लागून या पाया सांगितलं आहे 2 मिनटाकरता काय. तेव्हा या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम 19 तारखेपर्यंत होईल. 17, 18, 19 ला काल्याचं कीर्तन होईल असा कार्यक्रम आहे. आणि 24 ला ज्ञानोबारायाची जन्म, ज्या दिवशी भगवंताचा जन्म त्या दिवशीच आणि माऊलीचा जन्म आपण दोघेला साजरा करतो. दरवर्षी माणसं नावं नोंदवतात आणि निम्मी येत नाही, ती एसटीवाले काम ओरडत बसतात. ते बाबा महाराज तुमच्या प्रेमाकरता आम्ही काहीही जास्ती पैसे न घेता आणि एक्स्ट्रा गाड्या सोडतो, नोंदवता तुम्ही नावं आणि निम्मीत येतात. तेव्हा मग असं ठरवलं अंदा की 100 रुपये द्यायचे, त्यांचे लिहून घ्या 100 मिळाले म्हणून. आणि एसटीत चढताना ते नावन पावती त्यांच्याकडे द्या, 100 तुमच्या हात आहे, तिथील बसून तिकीट काढा. म्हणजे 100 रुपये दिल्यावर तुम्हाला लक्षात तरी राहील की आपण नाव नोंद केलं आहे, नाही तर उगीच जाता जाता काही कळत नाही सही करा. त्याला विचारलं कशावर सही करा, तर एवढ्या मोठ्या माणसाने बोलल्यावर आम्ही करून टाकलं आणि वर 100 होत्या म्हणून आम्ही केली. तसं नको, तुम्हाला माऊलीच्या दर्शनाला यायचं आहे, माऊलीचा जन्म साजरा करायचा आहे त्याच्याकरता. आणि बरोबर इथून 10 पुढे एसट्या सुटतील आणि 17 तारखेपर्यंतच नोंद करा. 4 ते 5:30 पर्यंत कीर्तन होईल, 1.5 तास कीर्तन होईल. तुम्हाला कारण पुण्याला परत यायचं आहे, मला पुन्हा मुंबईला जायचं आहे, त्याकरता बरोबर 1.5 तास कीर्तन. कीर्तन म्हणण्यापेक्षा माऊलीचं दर्शन आणि माऊलीचं स्मरण, समोर माऊलीचं स्मरण. ज्यांना माळ घालायची त्यांनी या देवळाबद्दल शेवटची 3 कीर्तनं सांगितलेली आहेत, 17, 18, 19. आणि दुसरं परवा सांगितलं होतं, आत्ता पुन्हा रिपीट करतो, मला सांगितलं अजून एकदा माहिती सांगा देवळाबद्दलची. दुधेवऱ्याला जे देवळाचं काम चालू आहे, 8 गुंठे जागा घेतलेली आहे, काम सुरू झालेलं आहे जवळजवळ. नेरूळला दुधेवऱ्याचं आहे, नेरूळला मुंबईजवळ. आणि जवळजवळ किती जाईल अंदाज 5-6 कोटीचा आहे, पण त्याच्यापेक्षा टाईमदात लवकर नाही झालं ते जास्ती जातं. तेव्हा ज्यांना कोणाला त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल, तिथे ट्रस्टतर्फेच आहे, व्यक्तिगत काही नाही. किंबहुना आत्तापर्यंत जी काही 2 कोटीचा खर्च झाला, जागा घेतली सिडकोतर्फे 2.25 कोटीला, कुणी त्याच्यामध्ये 1 पैसाही कोणाला मागितला नाही. जी रोजची कीर्तनं प्रभूने ती करून घेतली, त्याच्यातलं जे होतं ते सगळं ट्रस्टला जमा झालं आणि त्याच्यातूनच ते कार्य उभं आहे. आता कोणी कोणी काय काय देत आहे, ज्याची मनापासून इच्छा असेल तर द्यावं. आणि भाद्रपदातले 3 दिवस महत्त्वाचे, 25, 26, 27 पंढरपूरला केवढा मोठा योग आपल्या वाटणीला आला आहे. 3 दिवस पांडुरंगासमोर कीर्तन, केवढा मोठा योग आहे हा. आणि गावात गर्दी नाही, दर्शन चोख, जेवणा खाण्याची व्यवस्था कुठच्याही धर्मशाळा, गजानन महाराज म्हणा, आपला मठ म्हणा, तिथेही सोय आहे. जे काही जेवणाचे पैसे असेल ते भरून सगळ्याची तिथे सोय होते, त्याच्यामध्ये काहीच अवघड नाही. 25, 26 आणि 27 असं पांडुरंगा पुढे कीर्तनाचे कार्यक्रम आहेत. ज्ञानेश्वर माऊली भाद्रपद महिना बरं का, सप्टेंबर 25, 26, 27 सप्टेंबर. हां महाराज ज्ञानेश्वर मन मंदिरा गजर भक्तीचा.